माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमाअंतर्गत कवी संमेलन सन्मान पुरस्कार व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 2 जून रोजी सायंकाळी 4:30 विरूपाक्ष मंगल कार्यालय ठाणा नाका येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी साहित्यिक अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्राध्यापक एल बी पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत 2:30 ते 4:30 कवी संमेलन या नंतर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात विविध क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल कर्तृत्ववान व्यक्ती तसेच नवीन पनवेल पनवेल कर्जत खोपोली उरण येथील ज्येष्ठ साहित्यिकांना सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कवी संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले आहे.